मुख्यमंत्र्यांनी काल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आमदारांना आवाहन केलं आणि आता बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहिलंय. आमदारांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आणि मुख्यमंत्र्यांना बडव्यांनी घेरल्याचा आरोप संजय शिरसाट यांचा आहे. या आहेत आमदारांच्या भावना असं म्हणत एकनाथ शिंदेंनी हे पत्र ट्विट केलेलं आहे. अडीच वर्ष आमदारांसाठी वर्षा बंगल्याची दारं बंद होती. अनेकदा तासन तास आम्हाला वर्षाच्या गेटवरती वाट पाहायला लागली असा आरोप संजय शिरसाट यांनी केलाय. मंत्रालयात सुद्धा तुम्ही येत नव्हता, त्यामुळे भेटीचा प्रश्नच नव्हता असा उल्लेख शिरसाट यांनी आपल्या पत्रात केलाय. आमच्या जीवावर राज्यसभेवरती जाणाऱ्या बडव्यांनी तुम्हाला घेरलंय. 4 लाखांच्या मतदारसंघात नेणाऱ्या आमदारांना अपमानास्पद वागणूक दिली गेली असा आरोप संजय शिरसाट यांचा आहे. अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अक्षय, हा लेटर बॉम्ब म्हणावा लागेल संजय शिरसाट यांचा, कोणकोणत्या मुख्य बाबींचा उल्लेख त्यांनी आपल्या पत्रात केलाय, कसे पडसाद या पत्राचे उमटतात? नानाजा, जर तुम्हाला आठवत असेल तर काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे सगळ्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन तक्रार केली होती की उद्धव ठाकरे यांच्या आसपास जे काही स्त्रीय सहाय्यक आहेत त्यांचे, ते आम्हाला तुमच्यापर्यंत येऊ देत नाही, आम्हाला भेटू देत नाही, मातोश्रीच्या व फक्त दारावर अडवलं जातं. तीच परिस्थिती आता पुन्हा एकदा आली आहे असा प्रश्न पडतोय. कारण की त्यावेळी स्वीय सहाय्यक होते, आता मात्र काही नेते आहेत शिवसेनेचे जे इतर आमदारांना शिवसेनेच्या नेतृत्वापर्यंत पोहोचू देत नाहीत, असंच या पत्रातून थेट म्हटलेलं आहे. त्यामध्ये राज्यसभेवर निवडून गेलेले काही बडवे, याचा अर्थ असा होतो की कदाचित संजय शिरसाट यांना संजय राऊत यांच्याकडे रोख करायचा असेल. कारण की संजय राऊत हे सध्या उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे सगळ्यात मोठे नेते मानले जातात, ते अतिशय जवळचे मानले जातात आणि उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांचं खूप काही ऐकतात असं देखील सांगितलं जातं. त्याच्यामुळेच कदाचित संजय राऊत यांच्यावर त्यांचा रोख असू शकतो. दुसरीकडे ज्यावेळी राज्यसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी एकही शिवसेनेचं मत उत्पन्न होतं, पण अयोध्येला मात्र शिवसेनेच्या एकही आमदाराला जाऊ दिलं नाही आणि हा जो जाऊ न देण्याचा निर्णय होता तो थेट सीएम यांनी घेतला होता, उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. त्यामुळे अयोध्येला जर आम्ही गेलो असतो तर आमची कुठली असती का, आमच्यावर इतका अविश्वास तुम्ही का दाखवला असा सवाल या पत्रातून विचारला गेलेला आहे. त्यामुळे आमदारांवर जो शिवसेनेच्या नेतृत्वाने अविश्वास दाखवला त्याच्यामुळे आज ही परिस्थिती आली, हे देखील या पत्रातून सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा जो अतिशय महत्वाचा आहे आणि जी मागणी देखील आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांची साथ शिवसेनेने सोडावी, याचं कारण काय? तर शिवसेनेच्या नेतृत्वाला, मुख्यमंत्र्यांना, जिथे आमदारांना भेटू दिलं जात नाही, शिवसेनेचे आमदारच शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना भेटू शकत नाही, त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे आमदार हे शिवसेनेच्या नेतृत्वाला भेटत होते, मुख्यमंत्र्यांना भेटत होते, त्याचबरोबर त्यांची कामं देखील व्हायची, त्यांना निधी देखील मिळायचे. त्याचवेळी हे जे सगळे लोक आहेत ते मुख्यमंत्र्यांबरोबरचे फोटो, मुख्यमंत्र्यांबरोबरचे लेटर हे फेसबुकवर आणि इतर ठिकाणी पोस्ट करायचे आणि आम्हाला चिडवायचे, त्यामुळे आम्हाला आमचा अपमान व्हायचा असं लेटरमध्ये लिहिलेलं आहे. बरोबर आहे, गेली 2.5 वर्ष हीच अपमानास्पद वागणूक मिळत होती मुख्यमंत्र्यांशी, ना भेट होत होती ना त्यांच्याशी संवाद होत होता आणि म्हणूनच आज आम्ही ती साथ सोडण्याचा निर्णय घेतला, आमची नाराजी या मुद्द्यावरनं आहे असं संजय शिरसाट म्हणतात. एकनाथ शिंदेनी त्यांचं हे पत्र ट्वीट केलेलं आहे. अक्षय, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.